कॉलेजमध्ये लेक्चर झाल्यानंतर शिपाई करून वेळ वाढवायचा. तेच एक मॅन पॉवरचं काम हे इम्प्रूव्हमेंट. हे आहे ऑटोमॅटिक लेक्चर टेक्निक. आमच्या कंपनीनं डेव्हलप केलेला प्रोडक्ट आहे. यामध्ये तीन मॉडेल आहेत. एक 16 टाईपचा आहे, एक 32 टाईपचा आहे आणि एक 64 टाईपचा आहे. आता 64 टाईपचं आणि 32 टाईपचं जे आहे ते हायस्कूलसाठी यूज होतं. आता हे आहे 32 टाईपचं बेनिफिट ड्राईव्ह. हे टाईम शीट आहे. स्कूल आणि कॉलेजचं टाईम टेबल इथं प्रोग्राम आपण करतो. आणि हे डिले टाईम शीट आहे. डिले टाईम शीट आपण असं खाली स्विच केल्यानंतर 4 सेकंडसाठी बेल वाजणार. आणि काही स्कूलचं असं रिक्वायरमेंट असं असते की आम्हाला जास्त वेळ बोलू आपण आपण काय करायचं हे स्विच बोल घ्यायचं आणि 6 सेकंडसाठी बेल वाजणार. आणि इथं बेल वाजत असताना इथं खाली लाईट लागणार. जे आउटपुट सॉकेट आहे इथं बेलचं पिन आपण लावायचं आणि हे पॉवर इंडिकेटर आहे. आणि हे प्रेस टू रिंग बेल. प्रेस टू रिंग बेल म्हणजे आता आपण इथं प्रोग्राम केलेला आहे. याही व्यतिरिक्त आपल्याला बेल वाजवायचं असेल तर आपण मॅन्युअली हे असं प्रेस करायचं आणि बेल वाजवायचं. समजा ह्या प्रोग्राममध्ये काही प्रॉब्लेम आला तर आपण पुन्हा तसंच करायचं. आपण काय करायचं हे प्रेस करायचं आणि मॅन्युअली बेल वाजवायचं. आणि तुम्हाला हे बेल वाजवून दाखवणार. आता हे आउटपुट सॉकेटमध्ये काय करणार हे बेलचं पिन आहे. आता हे बेलचं पिन मी इथं आउटपुट पॉकेटमध्ये लावणार आणि मॅन्युअली बेल वाजवून दिला. 4 सेकंडसाठी हा बेल वाजवत होता. आता हे खाली स्विच खाली गेलं आणि 4 सेकंडसाठी बेल वाजला.